मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लाडकं आणि लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर. नुकताच सुचित्रा यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या चाहत्यांसह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांचे पती अभिनेते आदेश बांदेकर यांनी त्यांचा वाढदिवस खूपच खास पद्धतीनं साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन सुद्धा करण्यात आलं. नुकतेच याचे काही फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यावेळी बांदेकर कुटुंबियांसह त्यांचे अनेक मित्रमैत्रीण तसेच निकटवर्तीय सुद्धा उपस्थित होते. अगदी खास ठिकाणी हे जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांसाठी खास ठरलीय. जरी बाहेर असलो तरीसुद्धा घरात कुटुंबाबरोबर कायम असतोच, पण आता एकत्र बसून सगळ्यांबरोबर बसून छान चित्रपट बघता येणार आपल्या कुटुंबात आपल्या घरात, याचा आनंद जास्त आहे. पैठणी मिळाली आता तुला माझ्याहून जास्ती चांगलं उत्तर तुला माहिती आहे त्याचं. पण मी असं ठरवलंय की तिला मी पैठणी आता 11 लाख रुपयाची घेऊन देणार. वा, नकोय मला नकोय 11 लाखाची पैठणी घेऊन करू काय मी. म्हणून मी तिला देणार नाही आहे, कळलं तुम्हाला? माझं मन आणि कशी मिळवणारे अगं, असं इतकं सोपं आहे का? नवरा आहे तो माझा. 11 लाखाची पैठणी इम्पॉसिबल आहे आम्हाला विकत घेणं. उगाचच काय आपलं तुला माहिती आहे की मी नाही नाही म्हणणार म्हणून तू बोलतोयस, शक्य नाही आहे. म्हणूनच मी होय म्हटलं. 11 लाखाची नाही, पण आता इतक्या म्हणतायत तर नाही नाही नाही, नक्कीच. कसं आहे की पैठणी महाराष्ट्राचं महावस्त्र आहे, ते प्रत्येक कुटुंबात प्रत्येक घरात असलं पाहिजे, आणि 5,500 कुटुंबांमध्ये ती पैठणी मला देता आली, आणि त्यामुळे मी नक्कीच सुचित्राला सुद्धा जेव्हा तिला पाहिजे असते तेव्हा ती पैठणी घेते, आणि तिच्या मनाप्रमाणे तेच म्हणणार होते की पैठण्या माझ्याकडे खूप आहेत आणि त्या अशा युनिक आहेत, अशा मी असं विचार करून घेतलेल्या सुंदर पैठणी आहेत. पण असं आम्ही दोघं एकत्र जाऊन शॉपिंगला जाऊन, हां पैसे त्याच्याच पैशांनीच मी पैठण्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे आता खरं तर आदेश मला वाटतं मी लोकांना सांगेन की पैठणी मिळाली का. हो मिळाली असं आत्तापासून ठरलेलं आहे लोकमतच्या साक्षीने की आता ती पैठणी मिळालेली आहे, आणि आता पैठणी काढू नका. तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की लाईक करा. पाहत रहा लोकमत फिल्मी.